बालमित्रांनो आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती अभ्यासत असतानाच त्या मागील पार्श्वभूमी पाहूया। तर आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यांनी जी बंगालची फाळणी केली होती 1906 साली, ती 1911 साली बंगालची फाळणी इंग्रजांनी रद्द केली। रद्द केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध साहित्यिक नेते नचिकेळकर यांनी त्यावेळेस लिहिलं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी, म्हणजेच त्या ठिकाणी मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य असावं असं त्यांच्या त्या बोलण्याचा लिहिण्याचा अर्थ आहे। म्हणजेच महाराष्ट्राची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर 1915 साली लोकमान्य टिळक जे राष्ट्रीय नेते स्वातंत्र्याच्या चळवळीतील राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी भाषावर प्रांत रचनेची मागणी सरकारकडे केली। परंतु त्यांची मागणी ज्यावेळी झाली तो काळ हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे भाषावर प्रांत रचनेची त्यांची मागणी त्या ठिकाणी मागे पडली, तिचा फारसा काही उपयोग झाला नाही। त्यानंतर 12 मे 1946 रोजी बेळगाव या ठिकाणी मराठी भाषेचे साहित्य संमेलन भरले होते आणि त्या संमेलनामध्ये एक असा महत्त्वपूर्ण ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला की संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला की जे जो भाग मराठी भाषिकांचा आहे त्यामध्ये मुंबई, विदर्भ, मराठवाडा असा जो भाग आहे तो सर्व एकत्र आणून त्याचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात यावा असा ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला। आणि मग या पार्श्वभूमीवरच पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी म्हणजे चळवळीने त्या ठिकाणी स्वरूप वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत गेलं आणि तो अभ्यास आपण पुढील भागामध्ये करूया।